काश्मीर फाइल्स या चित्रपटावरनं सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। पंतप्रधानांनीही या सिनेमाचं कौतुक केलंय आणि याच मुद्द्यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर तोफ टाकली आहे। लोकसभेत महागाई आणि काश्मीरी पंडितांच्या मुद्द्यावर चर्चा सुरू असताना त्यांनी 2022-23 च्या अर्थसंकल्पात काश्मीरच्या पंडितांसाठी काय तरतूद केली असा सवाल केंद्र सरकारला केलाय। त्यावर उत्तर देण्यासाठी उभे राहिलेल्या केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांच्यासोबत त्यांची खडाजंगी झाली।